देवेंद्र फडणवीसांकडेच गृह खातं राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. शिंदे फडणवीसांच्या भेटीत गृह खात्यावरील वाद मिटल्याचंही कळत आहे. शिंदे फडणवीस यांच्यात काल 25 मिनिटं चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री पद असणार असल्याचंही कळत आहे. महायुतीतील गृहमंत्री पदाचा वाद आता मिटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर यासंदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडनं. कपिल, गृहमंत्री पदावरून वाद निर्माण झालेला होता, मात्र कालच्या 25 मिनिटांमध्ये जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेनंतर हा गृह कलह मिटल्याचं दिसतंय. नक्कीच आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे ही, कारण की आतापर्यंत पाहिलं आपण जी रस्तिकेस सुरू होती ती गृहमंत्री पदावरून रस्तिकेस सुरू होती महायुतीमध्ये, आणि तो वाद काल मिटलेला आहे. काल जी अर्धा तासाची जी बैठक झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये, त्या बैठकीत हा वाद मिटलेला आहे. गृहमंत्रीपद हे फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे, तर उपमुख्यमंत्रीपद आणि नगरविकास मंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांना मिळणार आहे ही खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर आलेली आहे, जी मीडियाच्या हाती आलेली आहे. त्यामुळे गृहमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागणार आहे आणि हा वाद मिटलेला आहे. ज्यावरून रस्सीखेच होती तर रस्सीखेचवरती आता अंकुश लागलेला आहे, एक पूर्णविराम लागलेला आहे असं आपण बोलू शकतो. धन्यवाद कपिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.